अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लिमिटेड जामनेर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलन व शेतकरी सहकारी संघाच्या मुख्य कार्यालयाचा आणि रासायनिक खतांच्या गोडाऊनचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले असून या प्रसंगी माजी आमदार मणीत जैन, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुभाष चंपालाल बोहरा, पंचायत समिती सभापती जलाल तडवी, शेतकरी सहकारी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर आदी मान्यवरांसह शेतकरी बांधव उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जामनेर तालुक्यावर निवड वर्चस्व असलेले आपले नेते आदरणीय गिरीश महाजन या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले विधान परिषदेचे माजी आमदार मनीष दादाजी, व्यासपीठावर उपस्थित पंचायत समितीचे सभापती जलाल तडवी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच संचालकांचे सहकारी बंधू आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व संचालक, सभासद, कार्यकर्ता बंधू, पत्रकार बंधू, खर तर जामनेर नव्हे तर जळगाव जिल्ह्यात सहकारी संघाची अशी भव्यदव्य वास्तू ही पहिल्यांदा उभी राहते आणि तिचा उद्घाटन सोहळा हा खूप मोठ्या प्रमाणात व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा होती। परंतु करोनाची जी वाढता प्रादुर्भाव पाहता आपण बाहेरच्या लोकांना निमंत्रण दिलं नाही आणि एक घरगुती वातावरणात आजचा आपण हा कार्यक्रम करावा म्हणून मान्यवरांना निमंत्रित करून आपण आता असा कार्यक्रम घेतोय। ज्या वेळेस 88 वर्ष या संस्थेला जामनेर तालुक्यात होत आहे, 1963 ला या ज्या परिसरात वास्तू उभी राहिली त्यावेळेस स्वर्गीय नारायणदादा संजी यांनी आजाद हिंद सोसायटी शेती संघात विलीन केली आणि त्या आजाद हिंद सोसायटीची ही वास्तू होती, ही जमीन होती आणि त्यावेळेस ती विलीन झाली, पीडीआरएची वाढ झाली। परंतु केव्हापासून तर मागच्या 5 वर्षापर्यंत शेतकरी सहकारी संघाच्या नावे सुद्धा ही जागा लागलेली नव्हती। जेव्हा मान्य गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात बाबूजींच्या नेतृत्वात नवीन पॅनल उभं राहिलं, सभासदांनी आज सगळ्या सर्वसामान्य प्रतिनिधी म्हणून तिथे निवडून दिलं आणि ज्यावेळेस संचालक मंडळ तिथे जेव्हा बसलं आपण अभ्यास केला की आपल्या संस्थेची काय काय प्रॉपर्टी आहे, त्यावेळेस असं लक्षात आलं की पूर्वी इथे टाट्या होत्या, पट्या होत्या, कोणती पदाच्या सेड होत्या, एक रासायनिक गोळ होतं, परंतु सिटी सर्व्हिस मध्ये सुद्धा शेती संघाच्या नावे इजारा लागलेली होती। आपण ती प्रोसेस पूर्ण केली आणि त्या प्रोसेस मधून डीडीआरएच्या ऑर्डरी काढल्या आणि शेती सहकारी संघाच्या नावावर ही स्टेट लावून घेतली। ऍक्च्युअल आपली शेती संघाची एकूण संपत्ती किती आहे हेही दुर्दैवाने कोणाला माहीत नव्हतं, त्याचा सगळा शोध आपण घेतला। डॉक्टर साहेब आपल्या सहकारी सहकारी म्हणून आमच्या सोबत आहेत, त्यांनी खूप सहकारी आप माध्यमांना त्यांना माहीत होतं। परंतु त्यावेळेच्या या पुढच्या ज्या ज्या वेळेस संचालक मंडळ असतं त्या संचालक मंडळाने का लक्ष दिलं नाही मला माहीत नाही, परंतु गिरीबूंचा आग्रह होता की आपण जे प्रतिनिधी लोकांनी जो विश्वास आपल्याला दिलेला आहे त्या विश्वासावर आपल्याला ते काम करायचं आहे आणि म्हणून त्यावेळेस आपण निर्णय घेतला की ते चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे बांधायचं आणि त्या दृष्टीने पहिल्या जनरल मीटिंगमध्ये आपण ठराव केला आणि या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या संदर्भात ज्या ज्या परवानग्या लागतात त्या सगळ्या परवानग्या घेऊन जनरल मीटिंगचा ठराव घेऊन आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं केलं। सहकारात पहिल्यांदा असं होतंय, मला खात्रीने सांगायला अभिमान वाटतो की आपण 2018 ची जनरल मीटिंग झाली, त्या जनरल मीटिंग मध्ये ठराव केला की गाडी कसे वाटायचे, वितरित करायचे, त्याच्या ठरावानुसार यात आपण म्हटलं की पहिले गाडी 20 लाख रुपये डिपॉझिट करतो, मागच्या गाडी 12 लाख रुपये डिपॉझिट करतो, 100% पैसे आपण 1 नंबर मध्ये घेतले, कुठेच रोखीने व्यवहार केला नाही आणि दैनिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन त्याची परवानगी घेऊन आपण हे गाडी वितरित केली। संस्थेचा एकही रुपया स्वनिधी न वापरता भाडे तत्वावर
डिपॉझिट मधून पैसे एकत्रित केले जवळपास 3.5 कोटी रुपये या माध्यमातून आपल्या शेती संघातून एकत्रित केले आहेत आणि पावणे 3 कोटी रुपयात आपण वास्तू उभी केली. त्यातही संस्थेचा आपण आता जिथे आता बसतोय तिथे संस्थेचं ऑफिस आता आपण इथे करणार आहोत. त्यानंतर रासायनिक गोडाऊन रासायनिक खताचं गोडाऊन आपण खाली इथे केलेलं आहे. म्हणजे संस्थेचा एकही रुपया न वापरता संस्थेचं ऑफिस संस्थेचं गोडाऊन आणि तर तो जो जीएम फाउंडेशनचं तुम्ही इथे सुरू करून दिलं ते तर
भाड़ा संघाला
प्रश्न खूप झालेला आहे. आता कुठे मार्गी आपण सुरुवात करणार आहोत, आपल्याकडे जागेचे भाव कसे आपल्याला माहित आहे. आणि म्हणून मला वाटतं की अतिशय धक्क्यापर्यंत हे संस्कार केले आलेले धक्यात आलेले. पण हे करत असताना तुम्ही जे म्हटलं की अरे तिकडे सौदर्य डायरेक्टर लोक पाठवून घ्या झालेलं आहे सगळं झालेलं आहे. आपण आपल्याकडे शेतकरी पाहत होता आपण बघा की इकडे बघा की जिल्ह्यात बघा तर मार्ग पाहतो ही लोकांची युक्ती असते. पण ते आधी त्यांना सांगितलं जे करत असताना जे काही डायरेक्टरला आपण कमी भाव दिलं फुकट दिलं काहीतरी घालून पैसे घेऊन दिलं असं होता कामा नये. जाहीर करा आपण इकडे करा आपल्याला काय बोलतो नफा पटेल धरा तर सचिन कुमार त्याच्यामध्ये पकडा केवढा खर्च लागतोय काय खर्च लागतोय ते करून आपण एक 20 लाख रुपये काढले. खरं म्हणजे आपण 25 घेतले ते दोघांनी घेतले असते घेतले असते. पण मी तर विरोधी रुपये 27 लाखाला सुरुवातीला 28 लाखाला गेले ते आता 1 कोटीचे वर गेले म्हणजे 4-5% पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.